आगामी 15 अक्टूबर से महाविद्यालय की सत्र परीक्षा शुरू हो रही है, परंतु अभी तक अध्यापकों की हड़ताल पर कोई हल नहीं निकला। इसलिए विद्यार्थियों को न्याय दिलाने के लिए NSUI संगठन द्वारा महाविद्यालय बंद करने की चेतावनी संबंधी एक ज्ञापन तहसीलदार को सौंपा गया। राज्य में एम फुकटो इस अध्यापकों के संगठन द्वारा विभिन्न मांगों को लेकर विगत 25 सितंबर से बेमियादी आंदोलन शुरू किया, जिसके चलते महाविद्यालय की तासिका पूर्णतः बंद है, जिससे विद्यार्थियों का शैक्षणिक नुकसान हो रहा है। आगामी 15 अक्टूबर से महाविद्यालय की सत्र परीक्षा शुरू हो रही है, परंतु अभी तक अध्यापकों की हड़ताल पर कोई हल नहीं निकला। इसलिए विद्यार्थियों को न्याय दिलाने के लिए NSUI संगठन द्वारा महाविद्यालय बंद करने की चेतावनी संबंधी एक ज्ञापन तहसीलदार को सौंपा गया। ज्ञापन में बताया कि अध्यापकों की हड़ताल की वजह से पाठ्यक्रम अधूरा पड़ा है। हड़ताल संबंधी शिक्षा मंत्री विनोद तावड़े के साथ संगठन के पदाधिकारियों की हुई बैठक में किसी प्रकार ठोस आश्वासन नहीं मिला, बल्कि शिक्षा मंत्री ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से चर्चा करने की बात कही। इस कारण अध्यापकों ने हड़ताल और तेज की, जिसके चलते अंजनगांव सुरजी के राधाबाई साड़ा महाविद्यालय के विद्यार्थियों ने हड़ताल को समर्थन दर्शाते हुए NSUI युवक कांग्रेस संगठन के नेतृत्व में तहसीलदार को ज्ञापन सौंपकर मुख्यमंत्री को स्वयं इस ओर ध्यान देकर हड़ताल शीघ्र समाप्त कर विद्यार्थियों को न्याय देने की मांग की, अन्यथा 6 दिन के बाद महाविद्यालय को ताला ठोक आंदोलन करने की चेतावनी दी। जावेद शाह, SC न्यूज, अंजनगांव सुरजी। मी कुमारी विवेका राजेंद्र भोमासे, श्रीमती राधाबाई साडाची विद्यार्थिनी आहे। गेल्या 10 दिवसापासून 25 नोव्हेंबरपासून आमच्या कॉलेजमध्ये बेमुदत संप चालू आहे शिक्षकांचा। त्यामध्ये शिक्षकांच्या ज्या मागण्या आहेत त्या शिक्षकांच्या मागण्या शासनाने पुरा कराव्या, जेणेकरून आमच्या फर्स्ट सेमिस्टरपर्यंत आमचा अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकेल, कारण आमचे लेक्चर होत नाही आहेत, त्यामुळे आमच्या अभ्यासाचं खूप नुकसान होत आहे। त्यांच्या एवढीच इच्छा आहे की त्यांच्या शिक्षक शासनाने त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या और आमचे लेक्चर पूर्ण सुरुवातीपासून चालू राहिलं पाहिजे, जेणेकरून आमचा 10 डिसेंबरपर्यंत आमचा अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकेल। मी कुमारी पूजा भगवान रांगोळे, श्रीमती राधाबाई सारडा कॉलेजचे स्टुडंट आहे, BA फायनल इयरची। आमच्या इथे गेल्या 10 दिवसापासून आंदोलन चालू आहे शिक्षकांचं बेमुदत। तर ह्या ज्या आमच्या या आंदोलनामुळे शिक्षकांनी संप केलेला आहे, तर लेक्चर होत नाही आहे तर विद्यार्थ्यांचं खूप जास्ती प्रमाणात नुकसान होत आहे। सेमिस्टर पॅटर्नचे पण सुद्धा पेपर आहेत आणि आता जे ऑक्टोबरचे पेपर आहेत बॅकलॉग वाल्यांचे, तर त्यांचे लेक्चरर नाही होत आहे किंवा लेक्चरपासून त्यांना जे काही समजावून घ्यायचं असते सिलॅबसबाबत ते होत नाही आहे बिलकुलच, त्यामुळे त्यांना खूप जास्ती प्रॉब्लेम जातील। त्यांचं जे काही लॉस होणार आहे, सपोज जर ते फेल झाले तर मग याचं नुकसान कोण भरपाई करून देईल, यामुळे शासनाने याकडे जरा लक्ष देऊन शिक्षकांच्या ज्या मागण्या आमच्या ज्या मागण्या आहेत त्या त्वरित पूर्ण करून घेणे आणि हा संप संपला पाहिजे अशी आमची इच्छा आहे। गेल्या 25 तारखेपासून आमचं आंदोलन सुरू आहे आणि हे आंदोलन नुसतंच वेतन वाढण्यासाठी किंवा पगारासाठी नसून प्राध्यापकांचं विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी गेले कित्येक वर्षांपासून CHB म्हणून शिकवत आहेत, त्यांना व्यवस्थित पगार भेटला पाहिजे, त्यांचा मानधन भेटलं पाहिजे, आज त्यांचे संसार उघड्यावर पडत आहेत, त्यांच्यासाठी इतक्या अशा विविध मागण्या आहेत की ग्रामीण विभागातली ही मुलं शिकली पाहिजेत, कारण येत्या काही दिवसात ग्रामीण विभागातल्या पोरांच्या शिक्षणासाठी एका मुलाला 15 ते 20 हजार रुपये BA करण्यासाठी खर्च येईल आणि ते शक्य नाही की पोरांनी घरून पैसे भरून शिकावं। आज शिक्षण यासाठी सहज सुलभ होत आहे कारण त्याच्यासाठी पैसा लागत नाही, पण येत्या काही कालखंडात तो पैसा भरावा लागणार, तर पोरांना शिक्षणाचीही पोरांची बाजू कमकुवत होईल, पोरं शिकू नाही शकणार। त्यासाठी आमच्या ह्या विविध मागण्या घेऊन आम्ही सगळे उभे आहोत। आमच्या प्राध्यापकांचं एम फुकटोच्या मार्फत हे आंदोलन गेले 25 तारखेपासून सातत्याने आम्ही इथे बसतो। टेक्निक के दौर में महाराष्ट्र अकोला के ग्रामीण व देहात में रह रहे मजदूर सरकारी योजनाओं से आज भी दूर रहकर पुराने तरीकों से कार्य करके अपना बसेरा कर रहे हैं। महाराष्ट्र अकोला के ग्रामीण व देहात में रहकर अपना गुजर बसर करते मजदूर आज भी सरकारी योजनाओं से दूर हैं। देश नई तकनीकों के साथ विश्व में अपना लोहा मनवा रहा है, किंतु कुछ हुनरमंद अपना अब भी नई मशीनों से वंचित है। पूर्व के काल में जिन चरखों से शस्त्रों को तेज किया जाता था, अकोट के शेख उस्मान शेख कायम एवं उस्मान के परिवार इसी चरखे से गृह उपयोगी सामग्रियों को तेज कर अपना गुजर बसर कर रहे हैं, किंतु प्रशासन की ओर से इन्हें अब तक किसी प्रकार की कोई सहायता नहीं दी जा रही है। साजिद सौदागर, SC न्यूज, अकोला।
फिर मिलेंगे कल रात SCN मराठी न्यूज के बाद नए खबरों के साथ, तब तक के लिए नमस्ते।